नमस्कार, मला कळला नेता फेसबुक मध्ये आणि युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण बोलत आहोत आता उदगीर येथून. जस्ट भारताचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री याने घोषणा केली की उदगीरची दुर्दैवी सुरू होणार. जुनी मशिनरी नाही, जुनी इमारत नाही, पण त्याहीपेक्षा महत्वाची घटना माझ्या आयुष्यातली, ज्यांच्याकडे पाहून निर्भीडता, स्पष्ट वक्तेपणा आणि एका बाजूला पत्रकारितेची दिशा बदलत असताना दशामुळे दिशा का दिशामुळे दशा अशा परिस्थितीत अत्यंत निर्भीडपणा, स्पष्ट वक्तेपणा असलेले ज्यांना मी पहिल्या दिवसापासून गुरु मानतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांना मंत्री, आमदार, खासदार, कलेक्टर, SP हे सुरेश नेत्रगावकर म्हणजे तुझ्या बेटा नाही तो गब्बर आहे का म्हणण्यासारखं मिनी म्हणणाऱ्याचे धाबे धनणारे आणि अशा एका 73 वर्षाच्या तरुण युवकाची मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली. या मुलाखतीचा विषय आहे उदगीर यांचं वर्तमानपत्र निघाल्यापासून झालेली प्रगती आणि भविष्याची दशा आणि दिशा. तर सुरेशजी नमस्कार. मराठवाडा नेत्याच्या श्रोत्यांना आपण या भागाचा विकास, या भागाची प्रगती, या भागाचे नेते, या भागाची भौगोलिक परिस्थिती यावर तुम्हाला काय काय वाटतंय ते मुक्त बोलावं अशी मी विनंती करतो. बद्दलजी, आपलं उदगीरमध्ये स्वागत झालेलं आहे. आज दुग्ध विकास मंत्री, केंद्रीय मंत्री यांनी उदगीरची दूध मुक्ती केंद्र हा प्रकल्प केंद्र शासनाने राष्ट्रीय दुग्ध विकास प्रकल्पाला वर्ग करायचं ठरवलेलं आहे आणि त्याची पाहणी करायला आले. आणि एक संकल्पना अशी आहे की उदगीर हे लवकरात लवकर जिल्हा व्हावा आणि उदगीर घोषणा जिल्हा झाला म्हणून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं लक्ष होतं की उदगीर जिल्हा करायचा. पण ते राहून गेलं आणि ते राहून गेल्यामुळं त्यांनी ज्या उदगीर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी जळकोट तालुका केला, देवणी तालुका केला, शिरूर अंपाड तालुका केला, असे 3-4 तालुके करून उदगीरला पुष्टी निर्माण केली. पण आमच्या माझ्या पाहण्यामध्ये माझा 76 वय आहे आणि या 76 वयामध्ये गेली 42-43 वर्ष मी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये दैनिक अजिंठा, दैनिक लोकसत्ता मुंबई, दैनिक मराठवाडा ते स्थानिक वर्तमानपत्र, जिल्हा वर्तमानपत्र म्हणून नवनिर्माण 40 वर्षापासून चालू होतो. आपण माझे सहकारी आहात. माझं एक उदगीर असं आहे की क्रांतिकारकाचं गाव आहे आणि या क्रांतिकारकाच्या गावामध्ये पेशवानी विजय मिळवला आणि नंतर भाई शामलालजी यांनी निजामाशी 2 हात करून त्यांनी आपलं बलिदान दिलं आणि हैदराबाद मुक्त करून दिलं आणि त्यामध्ये आमच्या उदगीरची भूमी ही पावनभूमी आहे, स्वातंत्र्यसैनिकाची भूमी आहे, क्रांतिकारकाची भूमी आहे आणि त्याच्यामध्ये माझा जन्म झाला हे आमचं भाग्य आहे. माझं भाग्य आहे मी ज्या घरात जन्मलो ते स्वातंत्र्यसैनिकाचं कुटुंब. दलित मित्र म्हणून माझ्या वडिलांना पहिलं महाराष्ट्र सरकारनं सन्मान केला आणि त्यानंतर मी एक बाल वयापासून या उदगीरला पाहतो. अत्यंत सुसंस्कृत उदगीर आहे, अन्याचा प्रतिकार करणारा उदगीर आहे, लोकशाही मान्य करणारा उदगीर आहे,
हुकुमशाही मान्य करणारं उदगीर नाही. ही मुळात माझी पाहण्याची दृष्टी. आणि जे जे हुकुमशाह होऊ इच्छितात त्याचा त्याचा पराभव त्याचा पाराव करण्यासाठी इतकी मांदी आली. आमच्या स्वर्गीय डॉक्टर नारायण डोळे यांच्या कर्तृत्वाने उदगीरला ही लोकशाही मंडळी प्रिय मंडळी निर्माण झाली. त्यामुळं उदगीरला कोणीही राजकीय नेता हा हुकुमशाही नेता होऊ शकला नाही. हुकुमशाही नेता न झाल्यामुळं आमच्या उदगीरला नैसर्गिक प्रगती मिळालेली आहे. कोणीही राजकीय नेता आमच्या उदगीरचा विकास केलेला नाही. हा नैसर्गिक विकास आहे. मग व्यापार असो शैक्षणिक क्षेत्र असो किंवा औद्योगिक क्षेत्र असो हे सगळं नैसर्गिक आहे. सीमा भागाची मंडळी मराठी भाषिक मंडळी उदगीरला प्रस्थापित झाली आणि त्याच्यामुळं आमचा उद्योग वाढला आणि त्यामुळं सीमा भागातील लोकांमुळं इथं शाळा कॉलेज झाले आणि त्याच्यामुळं ही सगळी भूमी कर्नाटक आणि आंध्रच्या तेलंगणाच्या मराठी भाषिकाला आमची उदगीरची भूमी पूरक ठरली. म्हणून मराठी भाषिक तिकडचे लोक इथं प्रस्थापित झाले आणि गुढा गोविंदानं इथं उदगीरमध्ये वास करतात. दुसरा प्रश्न आहे राजकीय. आमच्या उदगीरला राजकीय इथला स्थानिक कार्यकर्ता नेतृत्व देऊ शकला नाही. माजोळा गोंडसकर स्वातंत्र्यसैनानी माजी आमदार माजोळा गोंडसकर पहिले आमदार झाले. त्यानंतर आम्हाला हेर मतदारसंघ असो की उदगीर मतदारसंघ असो याच्यामध्ये बहुतांश काळ निलंगा आणि लातूर चाकूर या भागातली मंडळी आमच्या उदगीरला नेतृत्व केली. त्याच्यामध्ये स्वातंत्र्यसैनानी माजी खासदार तुळशीरामजी कांबळे अत्यंत सात्विक सोज्वळ आणि निर्भय व्यक्ती त्यांनी नेतृत्व दिलं. त्याच्यानंतर जी मांझी आली राजकीय नेतृत्व आले त्याच्यामध्ये बहुतांश आमची उदगीरची भूमी जी आहे उदगीरची भूमीतले जे सुपुत्र आहेत मनोहरराव पटवारी अत्यंत निर्भय कार्यकर्ता युक्रांत कार्यकर्ता नाया डोळ्याच्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता आणि त्यांनी जे नेतृत्व दिलं ज्या मुशीतून तयार झाले त्या मुशीतून त्यांनी आमदार होऊ शकले नाही. पुन्हा काँग्रेसचा राजेश्वर घेतलं आमदार झाले. त्यानंतर बाळासाहेब त्याच्याही पूर्वी अगोदर होते. बाळासाहेब तीन वेळा आमदार झाले पण त्यांचं नेतृत्व हे कुशल नेतृत्व असताना सुद्धा एक मांडियाळी तयारी केली आणि तीन मांडियाळी आमच्या उदगीरला घूस म्हणून लागली. पण उदगीरचा विकास जो आहे ती उदगीरचा विकास ला खीळ बसले असं म्हणणार नाही. पण त्यांची जी घूस मंडळी आहे ती घूस मंडळी आमच्या सहकाराला खात गेली. उदगीरचे सगळे सहकार क्षेत्र लोकांच्या बळावर निर्माण झालेले सहकार क्षेत्र मग दाल मिल असो की सूत मिल असो की शासकीय दूध भुकटी केंद्र लोकांनी सरकारने खाल्लं नाही तर माझ्या गावच्या सुपुत्रांनी कुपुत्रांनी भस्म केलं. म्हणून सहकार क्षेत्र मोडीत निघालं आणि दूध भुकटी केंद्र आसाममध्ये निघालं. म्हणून विकासाला खीळ घालणारी ही मंडळी आमचीच आहेत. माफ करा. दुसरी गोष्ट इथं भाजप आणि काँग्रेस आणि समाजवादी युनिट मोठ्या प्रमाणात आहे. पहिल्यांदा काँग्रेस मंडळीचं इथं प्राबल्य राहिलं. त्यानंतर समाजवाद्याचं प्राबल्य डोळे सरांनी निर्माण केलं आणि त्यानंतर डॉक्टर रश दंडवतेंनी हिंदुत्ववादी संघ विचारसरणीची मांडी उभा केली.
आणि यामधले सगळ्या गोष्टीतून मंथन होता होता या मंथनात एकच पुढे नेतृत्व आलं, ते नेतृत्व म्हणजे लोकशाही. व्यक्तिशाही नाही तर लोकशाही. या लोकशाहीमुळं, या लोकशाहीमध्ये परिवर्तन होता 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 निलंगर, माजी मुख्यमंत्री निलंगर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरकडे अधिक लक्ष दिलं. उज्जीर दुय्यम स्थान ठरवलं त्यांनी. उज्जीरला त्यांनी कधीही दुखता माप द्यायचं तयारच झाले नाहीत, तयार होतेही नव्हते. खरं म्हणजे उज्जीर त्यांचं सगळी काँग्रेसची मंडळी, त्यांची चाहती मंडळी, बसवराज पाटील नगराकर असो, राजेश्वर निकुरे असो, बाळासाहेब जाधव असो की गोविंदराव केंद्रे, ज्यावेळी जनता दलाचे होते त्यावेळीसही गोविंदराव केंद्रे, ही सगळी मंडळी त्यांची असताना सुद्धा स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी आम्हाला दुखतं माप दिलं नाही. आणि त्यानंतर आमची एक मागणी उजगीर करायची रीतली गेली, उजगीरला जिल्हा न्यायालय व्हावं. अहो, एक दिवस नाही, दोन दिवस, तीन महिने वकील सडकेवर उभारले, पण आमच्या सरकारला दया आलीच नाही. शेवटी हायकोर्टात वकिलांनी न्याय लढाई लढली आणि त्या हायकोर्टने आम्हाला न्याय दिला आणि जिल्हा सत्र न्यायालयाचे आमच्या उजगीरला, त्यातही पुन्हा अहमदपूरकर भागीदारी झाले, म्हणून या जिल्हा सत्र न्यायालयसुद्धा विभागणी झाली. दुसरी गोष्ट, विलासराव आमचं खच्चीकर किती केलं, आम्हाला पशुवैद्यकीय महाविद्यालय विद्यापीठ पाहिजे होतं, महाविद्यालय नाही, विद्यापीठ पाहिजे होतं. आणि ह्या मागणीसाठी आमच्या सगळ्याच उद्गीकरांनी एक संघ होऊन विलासराच्या नेतृत्वाला विश्वास ठेवून ही काँग्रेसची मंडळी प्रगतीपथावर जायचं ठरवलं. पण काँग्रेसच्या मंडळीनंसुद्धा आपल्या हस्तक बनवलं आणि ते जे पशुवैद्यकीय विद्यापीठ येत होतं त्याला उपविद्यापीठ केलं आणि अर्ध विद्यापीठ नागपूरला नेलं आणि नागपूरला पशुवैद्यकीय गेलं. म्हणजे कसं झालं, कोपऱ्याला गुळ लावून खा म्हणल्यासारखं झालं. आज पशुवैद्यकीय विद्यापीठ तिथं कोणतीच व्यवस्था नाही, बिल्डिंगही मोठ्या मोठ्या आहेत, अर्धवट कर्मचारी भरती, विद्यार्थ्याची सोय नाही, तिथं विद्यार्थिनीची सोय नाही, असा सर्व काही, बजेटही पूर्ण नाही. खासदाराला सांगितलं, आमदाराला सांगितलं, आता आमदारालाही सांगितलं, बनसोडेनाही सांगितलं, पण त्या पशुवैद्यकीय विद्यापीठाला कमीत कमी त्यांचं बजेटसुद्धा देत नाही, त्यांची पूर्ण अवहेलना केली जाते आहे. दुसरी गोष्ट, सहकार क्षेत्रामध्ये आमचे अरविंदराव कांबळे, माजी खासदार, माजी मंत्री, एक दलित अनुसूचित जाती जमातीतला, त्यांचाच पाईक, काँग्रेसचा पाईक, हयात काँग्रेसमध्ये गेली. त्यांनी पीएलसी कारखाना निर्माण केला, लोकांनी त्यांना स्वतःहून एकेकाच्या घरातून 25-25, 30-30 शेअर्स घेतले, कारण का कारखाना उभा करावा म्हणून. अरविंदरावचं नेतृत्व पावलं नाही ह्या लातूरकरांना, का पावलं नाही, त्यांचाच मित्र, पण त्यांच्या नेतृत्वाला शह देऊन हा कारखाना कसा बंद पडावा, कसा डेकोरेशन करावं, आवाजमध्ये कसं करावं आणि 47 कोटीमध्ये आपण कारखाना कसा घ्यावा हे बरोबर लातूरकरांनी योजलं. आणि ज्याच्या त्या कारखान्यावर हजार हजार कोटीचं कर्ज आहे ते कारखाना कधी लिलावाट निघाला नाही, पण माझा कारखाना 47 कोटीचा कारखाना लातूरकरांनी आपल्या गटात घातला. आमच्या या काँग्रेस मंडळीला ह्याचं दुःख नाही. आता काँग्रेसची मंडळी त्या कारखान्यावर तात्पुरती एक बॉडी आहे, बॉडी घेतलं म्हणून आणून आहे, पण माझा ऊस किती मध्ये चालला माहिती आहे का,
माझ्या शेतकऱ्याचा ऊस उद्या 8 दिवसानंतर ऊस गळीत घेणार आहे. बंद करा पाणी. शेतकऱ्यांनी भिवून पाणी बंद करतं. 1.5 महिना ऊस वाढला आहे, पण शेतकऱ्याचा ऊस कारखाना घेऊन जात नाही, कोणत्याही कारखाना घेऊन जात नाही. 1.5-2 महिने ते ऊस क्रश 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 वाळून वाळून जाते, आणि त्यावेळीच ट्रक आमच्या वावरात लागतो आणि ऊस जातो. आणि 2500 भाव दिला, 3500 भाव दिला, हे जरी मोठेपणा असला तर कशाला भाव दिलेला आहे? उसाला नाही, त्या उसातल्या साखरेला भाव दिला आहे. हे दुःख आहे आमचं, हे शेतकऱ्याचं दुःख आहे. तिसरा प्रश्न आमचा 40 वर्षाचा प्रश्न आहे, 50 वर्षाचा. बापूसाहेब एकंबेकर पाटील साहेब यांची ही कल्पना उजी जिल्हा निर्मितीची. लातूरच्या अगोदर आमची मागणी आहे, पण लातूरचा जिल्हा विलासरावांच्या राजकीय महत्वाकांक्षेने निर्माण झाला, आम्हाला आनंद झाला. पण आमच्या नामदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकरांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि आज 50 वर्षापासून उदगीर जिल्हा करण्यासाठी आमचा प्रयत्न राहिला. किती प्रयत्न झाले? जवळजवळ 20 ते 25 मोर्चे निघाले, सत्याग्रह झाले, 2.25 लाखाच्या नवनिर्माण सेना अकनगिरे यांनी सह्याची मोहीम राबवली आणि त्यांनी राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्याला सह्याचे निवेदन दिले, बाजार बंद केले, कोणाकडूनही पैसा घेतला नाही आंदोलन करताना. पण ही चळवळ गेली 45 वर्षापासून आम्ही राबवतोय. सगळे आमदार येतात, बालेराव आले, गोविंदराव आले, आज बनसोडे साहेब आहेत मंत्री महोदय. पहिल्या कलमामध्ये म्हणतात, पहिला कलम यांच्या जाहीरनाम्यातला, आम्ही उदगीर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी प्रथम प्राधान्य देऊ. पण प्रथम प्राधान्य बोलण्यातून आहे पण कृतीतून नाही, बोलण्यातून आहे पण कृतीतून नाही. का नाही? तर उभे खातं हवं पुढच्या वेळेस निवडून येण्यासाठी. सगळ्या राजकीय लोकांची हीच भूमिका. बसवराज पाटील, राजेश्वर निटुरे आणि ॲडव्होकेट प्रभाकर काळे मागची मंडळी मुख्यमंत्र्याला जाऊन भेटली आणि त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं. आम्हाला फार मोठी चळवळ उभा केली, पण या चळवळीला राजकीय मनोकामना महत्वाकांक्षा नसल्यामुळं आमचा उदगीर जिल्हा होत नाही. त्याच्यामुळं ही चळवळ आम्हाला पुढे न्यायची आहे. आज दूध भुकटी केंद्र शासनाने घेणार आहे, अत्यंत आनंदाचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगू का बद्दरजी, हा कारखाना आमच्या मंत्र्यांनी बनसोडे साहेबांनी अमूल को दे देंगे, अमूल को दे देंगे. अमूल बहुत अच्छी कंपनी आहे, राष्ट्र स्तर पर काम करने वाली आहे. एकदा नाही 25-30 वेळा गर्जना केली उदगीरच्या सभेमध्ये. या कृती समिती आहे ना, पागल हो गई है, किसलिए इतना अच्छा है अमूल, अमूल की कंपनी उसको देना, म्हणून गर्जना केले हो. आणि आमच्या कामामध्ये आम्हाला वेळच काढलं. लोक आमच्या पाठीमागे लागले, का मंत्र्याचं उभं वृद्धाचं उभं राहिलं, का मंत्र्याचा मागे राहणार गेलो, मंत्री जे म्हणते ते बरोबर, अमूल चांगलं नाही का हो? अमूल अहो कंपनी चांगलीच आहे, पण 13 एकर जमीन ही एक उजीरचं वैभव आहे, सरकारी जागा असली. जर अमूल कंपनीला दिलं तर अमूल कंपनी 1000 वर्षी भारत गेलं असती, भाडं दिलं असतं. आणि अमूल कंपनी तोट्यात पडल्यानंतर तिची अवजार तिनं काढलीच नसती. माजी आमदार घर खुलं करते, कॉर्डर कर, हे कसं करलो? एवढंच ज्ञान नाही का आमच्या? म्हणून आमच्या कृती समितीनी, पुनर्जीवन समितीनी केंद्राला वर्ग करण्यासाठी प्रयत्न केला. पण ही जी मांजी आहे ना,
स्थानिक मांडळी, ही स्थानिक मांडळी उदगीरचा विकास करण्यासाठी आज सगळे संजयजी बनसोडेमुळं एक 10 इमारती चांगल्या झाल्या, उत्कृष्ट झाल्या, जिल्ह्याला पूरकही झाल्या. मी तुम्हाला सांगू का बद्दरजी, राग येईल माझा तुम्हाला असं बोलत, उदगीर कलाही राग येईल. हे 3-3 मधली 4-4 मधली तालुका स्तरावरची कार्यालय तिथं, ह्या 3 मधली 4-4 मधली असलेल्या इमारतीला झाडाव कोण? कोणत्या जिल्ह्याचं दुय्यम कार्यालय उदगीरमध्ये नाही? 3 मधली इमारतीत कोणत्या खोल्यात कोण क्लार्क बसणार? एकटा पहिला माळा जो ना ग्राउंड फ्लोअर त्याच्यामध्ये पुरे होते. पण ठीक आहे, पुढची कल्पना ठेवून 3-3 4-4 इमारती मध्ये झाले इमारती त्याच्यामध्ये बसण्यासाठी उपकरण तर घेऊन या म्हणा, जिल्हा उपकरण घेऊन या म्हणा, तर आम्ही अभिनंदन करतो. तर संजयजी बनसोडे विधानसभेच्या भवनावर आमच्या सगळ्याच्या आग्रहामुळं, नाही उद्या विधानसभेच्या सभेच्या भवनावर मी सत्याग्रह करणार म्हणून 2 क्षणाचा तो पाठी घेऊन जिल्हा निर्माण करण्यासाठी असं म्हणून आंदोलन 2 मिनिटाचं केलं. त्याचं पुढे काय झालं कळलं नाही. संजयजी बनसोडे अत्यंत एक संघटक व्यक्ती आहे, त्यातबद्दल वाद नाही. पण त्यांची जी कार्यशक्ती आहे, प्रत्येक टेबलावर जायची कार्यशक्ती आहे, टेबल टू टेबल करून आपली फाईल मंजूर करण्यामध्ये ते प्रवीण आहेत. मी अजून एक सांगतो का, मी खरं सांग दुःख आहे आमचं शेतकऱ्याचं. हे जे तिरू प्रकल्प आहे ना, मी माझं खोटं बोलत नाही, हे जे तिरू प्रकल्पावर जे बॅरेजेस बांधले आहेत ना, ते बॅरेजेस काय नाही, जुन्या कोल्हापूर बंदावर ते न पाडता, रुंदीकरण न करताना बॅरेजेस बांधण्यात काय आनंद आहे? किती पाणी साठणार आहे? लोक खुश आहे जर कोण म्हणलं, पण पाणीच नाही आजच्या घडीला. आज नाही उद्या अतिवृष्टी झाली तरी त्याच्यात गेल्या वर्षी जेवढं पाणी होतं तेवढंच पाणी राहणार आहे. लोकांचा सरकारचा पैसा किती वाया गेला, किती वाया गेला. भालेराव आमचे बुजगाव नाही, माजी आमदार भालेराव बुजगाव नाही, हो एक पत्रकार परिषद घेतली आणि म्हणले हे बनसोडे बनसोडे नाही खोटाडे आहे, आणि म्हणून या खोट्याड्यांना हे सगळे बॅरेजेस लोक सरकारला फसून बांधलेलं आहे. मी खोटं बोलणार नाही, माझ्या पेपरला बातमी सुद्धा आहे, लोकांनी बातम्याही टाकल्या. ते बनसोडे कुठं जाऊन, त्या भालेराव कुठल्या जाऊन माळ्यावर बसले कोणावर मिळते? पुढे काही दखलच नाही. दरकला करणारे वेगळे आहेत, पण सरकारने याची चौकशी व्हायला पाहिजे. कारण का 1000 कोटी जो पैसा आहे त्याच्या घातला, त्याला जर शेतकऱ्याला पूरक होत नसेल तर ते पूरक होण्यासाठी जी काही प्रक्रिया सरकारने ठरवलेली आहे ती पूर्ण करी पाहिजे, तर विकास आहे. म्हणजे मी सांगण्याचा अर्थ काय, माझेच लोक, माझ्याच भूमीचे लोक माझ्या उजीला खाऊ लागलेत ना. परकीय इंग्रज नाहीत, कर्नाटकी लोक नाहीत, फक्त महाराष्ट्राचे लोक उजीच्या भूमीला मोठं होऊ देत नाही. म्हणून माझं दुःख आहे. काय दुःख आहे माझं? नाही अनेकाचं, कोणी बोलत असं कोणी बोलत नसत. पण बंदरजी, आज मोदीजी सबका साथ सबका विकास और सबका प्रयास, लेकिन सबका प्रयास भी पाने में जा रहा है, सबका विकास भी पाने में जा रहा है. आणि जोपर्यंत या बिल्डिंगमध्ये सगळ्या बिल्डिंगमध्ये सगळ्या कार्यालयाचे सगळ्या अधिकारी येऊन बसणार नाहीत, तोपर्यंत नाही तर उद्या भूत बंगले होते. भूजबंगले मला कोणी उत्तर द्यावायला, कोण बसणार आहे? भूजबंगले होतील उद्या, झाडाला सुद्धा नाही, सगळ्या जाळ्याच जाळ्या होतील. काय कल्पना आहे, विषय काय? म्हणून मला इच्छा आहे की आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना माझा माझी जी व्यथा आहे, उदगीरकराची व्यथा आहे, ती उदगीरची व्यथा त्यांच्यापर्यंत जाऊ. उद्या 8 तारखेला मुख्यमंत्री उदगीरला येणार म्हणून करतात, चांगला विकासाचं काम आहे. शासन आपल्या दारी, हां शासन आपल्या, चांगली गोष्ट आहे. या शासन आपल्या दारीमध्ये जर शासन केलेले प्रकल्प, उभारलेले प्रकल्प शासनाचा दरबार तर सुखरूप राहावं,
हीच माझी इच्छा आहे, दुसरं काय बोलावं, माझं पा मला आहे काय थोरपण, पायीच वाण पायी, एक पायातला वाण असणारा कार्यकर्ता आहे म्हणून मला असं वाटतं आहे आपल्या माध्यमातून उजीची लोकशाही प्रिय प्रिय जनता लोकशाही प्रिय राहून उजीचा विकास नैसर्गिक होत आहे. आम्ही कोणाला मी कोणाला श्रेय देणार नाही, कारण का ही सर्व एक तुम्हाला सांगू का, इथे एक महाजन नावाचे व्यापारी आहेत नारायणराव महाजन, सुरेश नारायणराव महाजन, त्यांनी काय केला विकास, एक दाल मिल काढली, एक ऑइल मिल काढली आणि 350 लोकाला रोजगार दिला, ही विकास आहे हो. पण माझी शासकीय मांडीची शासनाच्या दरबारात धूळ खात पडली. आज शासनाची यमाशिरी सुरू झाली म्हणजे आमच्याच उदगीरचे सगळे दंडणगे लोक तिथं जाऊन जमिनी घेतात आणि 10,000 एकर असेलची 10,00,000 रुपये एकर म्हणून मागतात, द्या म्हणतात. मग आमचे मंत्री हातभार होतात. काय स्थिती आहे, कोण खवळलं माझ्या उदगीरला, म्हणून मी घुस लागली म्हणतो. क्षमा असावी, मी जास्त बोललो तरी बोललो तरी. उदयगिरी बाबा हे जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं, याबद्दल शासनाच्या योजना येत आहेत का किंवा त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? शासन हे अत्यंत सतर्क आहे लोकांच्यासाठी, इतकं सतर्क आहे. मग कोणाचीही राज्य असो, आता तर युतीचं आहे, आघाडीची राज्याचं आहे, शासनाचं शासन करतो. पण हे जे भाट बसलेत शासनातले भाट, मी सांग का, उदगीरचा एक गुंठा गुंठेगारी करायला 3,00,000 रुपये मागतात नगरपालिकेत, नगर नाही तहसीलच्या कर्मचाऱ्याने. 3,00,000 उपजिल्हाधिकाऱ्याला बोललो, हसल्याशिवाय दिसं काय करतात. मंत्र्याला माहिती आहे 3,00,000-4,00,000 येते तुम्हाला, 3,00,000-4,00,000 एक गुंठा करायला, एक गुंठेवरी करायला हो, सातबाराला नाव लावायला, सातबाराला नाव लावायला, काय हातबळ झाला हो. मंत्री सुद्धा, मी मंत्री म्हणाने त्यांची मांडियाळी, मांडियाळी फार मोठी आहे हो, कसं मंत्र्याला म्हणता येईल, मंत्र्याला कसं म्हणू मी, मांडियाळी घेऊन ना. एक तुम्हाला हिस्सा सांगतो, मंत्री महोदय मुंबईला निघालते आमचे बनसोडे साहेब आणि निघाल्यानंतर काँग्रेसची मंडळी आणि राष्ट्रवादीची मंडळी एका पुढे एका रेल्वे स्टेशनवर वटी खेचले हो, वटी खेचले. अबे 35 टक्के कोणा दिलेस, अबे 35 टक्के कोणा दिलेस, मंत्री समोरच. आणि ती बातमी सगळ्या पेपरांनी छापली, मी छापली हो, पण आव्हान कोणी दिली, 35% कमिशन एका विकासाच्या कामात, मी नाही माझं बोलाने, त्यांच्या त्यांच्या कार्यालयातलं भांडण, समोर शासन आपल्या जरी घ्या भांडण भांडणं हो. काय सांगतो तुम्हाला, अजून सांगतो तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. कसं आहे, माझ्या उजी तालुक्यात 82 काम चौकात, कोणताही 82 अधिकारी एखाद्या तक्रारदाराला कधी दखल देत नाही, कधीच्या रोडची दखल घेत नाही. आज झालेलं रोड उद्या, कसं आहे रोड करताना दोन्हीकडून नालीची बजेट असते, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होतात आहे का नाही, त्याच्यानंतर मग रोड माती काम, नंतर मुरुम काम, नंतर गिट्टी काम, नंतर सिमेंट काम, काहीची काय असतं त्यांच्या योजना, माझ्याकडे अभ्यास नाही. नालीच करायचं नाही आणि पूर्ण रोड करायचा, नालीचे पैसे हडप, सरकारचा पैसा गेला. आता वृक्षतोड सांगतो, अरे फार महत्वाचा हो, उजिरे वाळवंट झाले, दरवर्षी तेवढाच पैसा शासनाचा. इथं गेल्या 2-3 वर्षापूर्वी 5 कोटी बजेट झाला नगरपालिकेला, काय 5 कोटी वृक्ष लागवडीसाठी आणि जंगल वृक्ष लागवड करायचं. याबद्दल भ्रष्टाचाराची डेप्युटी कलेक्टरने एक समिती नेमली आणि त्याच्यामध्ये प्रकाश येरमे डॉक्टर
वक्ष मित्र यांना त्या समितीत घेतलं. ते पाप बिचारा यायचं ह्या भ्रष्टाचाराचं चौकशी करायची, मला बोलावतील, मला बोलावतील, मला बोलावतील. एक महिना गेला, दोन महिने गेला, तीन महिने गेला, ती समितीच गायब. हां, आणि वृक्ष लागवड झाली. तुम्ही हिंडून बघा उदगीच्या आजूबाजूला, कोणत्या घरात वृक्ष आहे का, कोणत्या सरकेवर वृक्ष आहे का. काल परवा तहसील आणि उपजिल्हाधिकारी आणि पंचायत समिती आणि पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्ष नव्हते 50-50 वर्ष. ज्याच्या वृक्षाची कोणालाच काय अडथळा होत नव्हता, ना बिल्डिंगला अडथळा होता, ना वाहतुकीला. 100-100-200 वर्षाचे वृक्ष तोडले आणि ज्यावेळी उजगीची जनता बोंब मारली त्यावेळीस 10x10 व्यासाचा वडाचा झडाचा बुथा तोडलेला पुन्हा तिथंच राहला, अजूनही आहे तिथं. म्हणजे अशी सगळी मंडळी आहे. काय करते पा बिचारा मोदी, काय करते हो, काय करणार आहे त्यांना. उग संन्यासी माणूस कसा, जोपर्यंत आपण जोपर्यंत आम्ही या भूमिकेला खोडणार नाही, तोडणार नाही, या स्वच्छ भूमिकेला राहणार नाही, तोपर्यंत सबका विकास, सबका साथ आणि सबका प्रश्न. आपण डीएनसीचा भ्रष्टाचार, तहसीलचा भ्रष्टाचार बोललात, टोटल नोकरशाहीबद्दल या तालुक्यातल्या तुमचं काय म्हणणं आहे? कसं आहे एक आजार सांगतो तुम्हाला. माझ्या गावाला उदगी मटका चालू नव्हता. माझ्या गावाला मटका भूमिगत असेल, उदागीर नव्हता. पण आज उदगीरमध्ये गेली 6 महिन्यापासून मटका उघड उघड आहे. अजून एक सांगतो, इथले बहुतांश लाज प्रवासाच्या सोयीसाठी नसतील, अवैध धंदे करणाऱ्या लोकांसाठी हे लॉज पोलीस खुलेआम चालू देतो. त्याच्यानंतर वन खात्याचा अधिकारी कुठल्याच वृक्षतोडीबद्दल दखल घेत नाही, फोन उचलत नाही. नगरपालिकेचा अधिकारी सुद्धा याबद्दल निराशाजनक आहे. अजून काय सांगू तुम्हाला, कोणतं सांगू? एवढ्या आक्रमक पद्धतीनं पत्रकार करता तुम्हाला कधी आणि कुणाचीही भीडभाड, तुम्ही कुण्या एका गटाचे किंवा एका व्यक्तीचं किंवा पक्षाचं मुखपत्र म्हणून नाही तर जनतेचं नवनिर्माण करणारं मुखपत्र म्हणून चालवता, तुमच्या जीवावर बेतणारा किंवा अभू नुकसानीचा दावा करणारा किंवा असे काही प्रकार तुमच्या आयुष्यात घडले का? बदलजी, हे दुःख आहे, हे सांगणं बरोबर नाही. कारण काय, कसं आहे सांगतो, जो भक्तीसाठी पत्रकारिता करतो, भक्ती म्हणतो मी, मग त्यातल्या अनेक भक्ती आहेत. राष्ट्रभक्ती आहे, समाजभक्ती आहे, धर्मभक्ती आहे. या सगळ्या भक्ती मार्गातनं माझी पत्रकारिता आहे. मी राष्ट्रीय संयोजक संघाचा संयोजक म्हणून मला भक्तीच माहिती आहे, अभक्ती माहीत नाही. आणि त्याच्यावेळी मला अनेक त्रास झाले, पण समाज माझा आहे, मी समाजाचा आहे. जरी प्रेस जाळी, जरी ब्रेस उघडून टाकली, जरी शासना हद्दपारच्या अनेक प्रकार केले, हां अनेक अनेक खोटे गुन्हे विनयभंगाचे केले, तरी समाज माझा आहे, मी समाजाचा आहे. म्हणून मला त्याच्याबद्दल तक्रार करायची नाही आणि त्याच्याबद्दल अधिक न बोलणं करणं. कारण का माझ्या समाजाचं मी काय तक्रार, माझी मुलं आहेत ते, आज 76 वर्ष झालं मला, मी कशाला माझ्या मुलाची तक्रार करू. एखादा असतंय खोडकर, पण माझ्या पत्रकारिता म्हणजे एक भक्ती मार्गाने चाललेली पत्रकारिता आहे. असे तर झेलावंच लागते, पत्रकारिता निर्भय राहायला पाहिजे आणि आपल्या मताची मातीची प्रामाणिक राहायला पाहिजे, या मताचा मी आहे. धन्यवाद मित्र हो. वयाच्या 76व्या वर्षी सुद्धा निर्भीडपणा, प्रामाणिकपणा, एका स्वातंत्र्य सैनिकाचे सुपुत्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लढवय कार्यकर्ते लेखक म्हणून सुरेशजी नेत्रगावकर यांना परमपिता परमात्मा निरोगी दीर्घायुष्य देऊ आणि त्यांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं
उदगीर जिल्हा व्हावा, दूध मुक्तीचा प्रकल्प व्हावा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी आणि जातीय सलोखा वाढावा, हीच मी त्यांच्या या मुलाखतीच्या निमित्तानं मी त्यांना धन्यवाद देतो. कारण खूप दिवसापासनं सुरेशराव बोलतील का बोलतील का बोलतील का बोलतील का नाही बोलतील, पण आज भरतराव चांबले आणि ते जे बोलले हे आम्ही काही ठरवून बोलला ना, त्यांना जे वाटलं ते त्यांनी बोललं, नसता बऱ्याच मुलाखती कुणाला तरी निशाणा समोर ठेवून केल्या जातात तशा प्रकारचं न करता ही मुलाखत झालेली आहे. मित्र हो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि चांगल्या प्रवृत्तीच्या पाठीशी शक्य असेल उभं राहा. उभं राहणं शक्य नसेल किमान कार्या करू नका. 35-35% जर ज्ञानशिरा वाटप होणार असेल आणि गुंठेवारीला 3-4 लाख होणार असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. मित्र हो, या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो की आम्ही नेत्रगावकरांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार सर.